नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे दही भाताची रेसिपी. आता तुम्ही म्हणाल दही भातामध्ये काय रेसिपी, पण आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत की आपण डब्यात किंवा पिकनिकला किंवा प्रवासाला जाताना बरोबर नेणार असलो तर हा नक्की करून नेता येईल आणि दोन तीन चार तासांनी खाल्ल्यावर सुद्धा छान ओलसर असा राहील. तर त्यासाठी मी घेतला आहे 3 कप तयार भात. हा भात शक्यतो आधी करून ठेवा, आपल्याला गरम भात नाही वापरायचा आहे, त्यामुळे सकाळी करून 1-2 तासांनी वापरा किंवा सकाळी करून दुपारी दही भात करा. तो मी त्यातल्या भातातल्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी 1 कप दही, चवीप्रमाणे मीठ, 1 छोटा चमचा साखर आणि 1/2 कप दूध घातलं आहे. या दुधामुळे काय होणार आहे की आपला दहीभात 2-3 तासानंतरसुद्धा अगदी छान अधमुरा असा राहणार आहे. आता हे आपण सगळं छान मिक्स करून घेऊया. सगळ्या गुठळ्या भातातल्या मोडायच्या आहेत कारण नंतरचे पदार्थ घातल्यावर आपल्याला तसं करता येणार नाही आहे, म्हणून आता एकदम मऊ असं मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण करून घेतल्यानंतर मला असं वाटलं की 1-2 चमचे तरी दही आणि थोडंसं दूध घातलं तर ते जास्त छान सरसरीत असं मिश्रण होईल. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त करू शकता. तर मी हे परत दूध आणि दही घालून छान एकत्र करून घेते. आता ह्याच्यानंतर आपल्याला बाकीचे पदार्थ घालायचे. मी घालते 1 बारीक चिरलेली काकडी, 2-3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन्ही हलक्या हाताने त्या दही भातामध्ये मिसळून घेते. आता आपण तयारी करूया फोडणीची. फोडणीसाठी मी घेतलंय 1 टेबलस्पून साजूक तूप आणि त्याच्यात घातलंय 1/2 टीस्पून जिरं. त्याच्यात घालणार आहे मी 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि 4-5 कढीपत्त्याची पानं तोडून. हे सगळं छान तडतडू द्यायचं आणि मग ते आपण त्या भाताच्या मिश्रणावर घालायचं. आपली फोडणी गरम आहे म्हणून मी चमचा वापरून थोडासा भात परत त्या फोडणीत घालते आणि सगळी फोडणी काढून घेते. आता ह्या गरम फोडणीमध्ये आपल्याला हात नाही घालायचा आहे म्हणून चमच्याने एकत्र करते. आणि आपला दही भात तयार आहे पण लगेच खायचा नाही आहे, तो 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि मग त्या काकडीचा, कोथिंबीरीचा आणि फोडणीचा सगळा स्वाद आपल्या दहीभातामध्ये उतरणार आहे. आणि तुम्ही डबा जेव्हा तुमचा उघडाल तेव्हा इतका सुंदर थंडगार दहीभात तुमच्यासाठी तयार असेल. हा नक्की करून बघा, ऑक्टोबरच्या हीटमध्ये हा फारच छान पदार्थ आहे. आणि आपण पुढच्या आठवड्यात नक्की भेटू, तोपर्यंत बघत राहा माझा चॅनल आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.